मित्रो नमस्कार, तुम्ही पाहताय आकार डिजी 9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी। कालच्या ज्या काही राजकीय घडामोडी पाहिल्या तर त्यातल्या दोन गोष्टी मला प्रकर्षाने तुमच्यासोबत शेअर कराव्याशा वाटल्या। एक तर मराठा आरक्षणाचा जो प्रश्न, जे आंदोलन मागच्या महिन्यात सुरू होतं, त्यानंतर सरकारला त्यांनी आंदोलकांनी जी महिनाभराची मुदत दिली आहे ती मुदत आता सरत आली आणि त्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी मराठवाड्यात, उत्तर महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांचं शक्तीप्रदर्शन सुरू आहे, त्यावर आपले वकील बाबू गुणरत्न सदावर्ते यांनी आता बोलायला सुरुवात केली। त्यांनी एक नोटीसही पाठवली म्हणे हे आंदोलन हिंसक होणार आहे म्हणे पुढे, आणि ते वेळीच आवरलं पाहिजे, मनोज जरांगे पाटलांना आवर घातला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे, कलमं लावली आहेत कायद्याची, कारण ते वकील आहेत। आणि यावर उत्तर देताना मनोज जरांगे पाटलांनी एक मार्मिक शाब्दिक हल्ला चढवला, तो समजून घेण्यासारखा आहे। त्यांनी गुणरत्न सदावर्तेंना टार्गेट करण्याऐवजी टार्गेट केलंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, की तुमच्या या पिल्लाला आवरा, हे पिल्लू कोणाचं, हे तुम्ही सोडलेलं पिल्लू आहे, याला आवरा। गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचं पिल्लू आहे का, हा जो काही एक कळीचा मुद्दा आहे किंवा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे, तो काल पुन्हा ऐरणीवर आला। मनोज जरांगे पाटलांनी उघडपणे आरोप केला आहे की देवेंद्र फडणवीसांनी गुणरत्न सदावर्तेंना आमच्या अंगावर सोडलेलं आहे, त्याला वेळीच आवरा, नाहीतर याचे परिणाम भयंकर होतील। आता ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांना प्रसिद्धी, लोकप्रियता आणि जे काही मायलेज मीडिया फुटेज मिळत आहे, त्याचा जर एकंदर विचार केला तर आज मनोज जरांगे पाटील जे बोलतील त्याची बातमी होते। आणि ही जी काही कालची त्यांची कमेंट आहे की फडणवीसजी तुमच्या पिल्लाला आवरा, यातून काही गर्भित इशारे मनोज जरांगे पाटलांनी दिलेले आहेत, ते पुन्हा धार्मिक सामाजिक त्याचे रेफरकेशन येण्याची शक्यता आहेत। याचा अर्थ सातत्यानं देवेंद्र फडणवीस हे या मराठा आंदोलनाच्या विरोधात आहेत, हे जे काही परसेप्शन आहे, हे जे काही नरेटिव्ह आहे, ते सेट करण्याचा जो प्रयत्न सुरू आहे, त्या प्रयत्नांना खतपाणी घालण्याचा हा जो काही एक प्रयत्न काल झालेला आहे, नव्याने प्रयत्न झालेला आहे। मनोज जरांगे पाटलांची ही जी काही कमेंट आहे त्यातून त्यांनी स्पष्टपणे इशारा दिलेला आहे की आमच्या या आंदोलनाला विरोध करणारा माणूस कोण, तर देवेंद्र फडणवीस। देवेंद्र फडणवीसच या गुणरत्न सदावर्तेंना अशा पद्धतीच्या नोटिसा देण्यासाठी किंवा अशा पद्धतीची वक्तव्य करण्यासाठी उद्युक्त करतात। यापूर्वीचा इतिहास आम्ही सातत्याने आमच्या व्हिडिओतून मांडत आलेलो आहोत की मराठा आरक्षणाचं आंदोलन जे वर्षानुवर्ष सुरू आहे, मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी लढतोय, झगडतोय, महाराष्ट्रात स्वतः मराठा असलेले अनेक नेते जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनून गेले, राजकीय नेते, त्यात शरद पवारही आहेत, विलासराव देशमुखही आहेत, अशोकराव चव्हाणही होते, त्यांच्या कारकिर्दीत कधीच या मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला नाही किंवा या मराठा आरक्षणाच्या विषयाला त्या विषयाची तड लावली गेली नाही। शरद पवार तर 4-4 वेळा मुख्यमंत्री झाले आणि आपण तर जाणतोच की ते मराठा समाज, संभाजी ब्रिगेड असं सगळं हे खिचडीचं राजकारण करत त्यांनी आपली कारकिर्द पुढे नेली आहे। आज 55-60 वर्ष त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला जो तंबू आहे तो उभा करण्यासाठी वेगवेगळ्या जाती जमातीचा वापर करून घेतला, समाजाचा वापर करून घेतला, त्यात मराठा समाज मोठ्या प्रमाणात होता। मराठा समाजाची जी काही अस्मिता आहे त्याला फुंकर घालणं, त्याला चुचकारात ठेवणं, वेळ पडेल तेव्हा तिथे कुठेतरी त्याला काडीही लावणं, या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी केल्या, पण त्यांनी कधीही मराठा आरक्षणाचा विषय पुढे रेटला नाही, त्यावर कुठल्याही गोष्टीने कायदेशीर बाबींवर त्याच्या चर्चा घडवून आणल्या नाहीत, कोर्टात त्यासाठी प्रयत्न केले नाहीत, केंद्राला कधी विनंती केली नाही। आणि अशा पद्धतीनं कातडी बचाव पद्धतीचं जे राजकारण करत आले पवार, त्यांना जेव्हा
दुसऱ्यांचं सरकार येतं, म्हणजे आता भाजपा सेना युतीचं सरकार होतं, त्यावेळेलाही मराठा आरक्षणाच्या विषयाला फुंकर घालून तो थोडासा विजू पाहणारा निखारा पुन्हा फुलवला आणि मोठमोठे मोर्चे निघाले महाराष्ट्रभर. त्यात ती कोपर्डीतली घटना घडली, त्यामुळे आणखीन त्यात आगीत तेल ओतल्यासारखं झालं आणि आपण पाहिलं पुढे काय झालं ते. आज हा मुद्दा ऐरणीवर येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनीच हा विषय पुढे रेटला आणि मराठ्यांना SC-BC आरक्षण मिळालं. ते किती टक्के होतं, कसं दिलं, काय झालं, हा सगळा जो काही भाग आहे तो सध्या आपण बाजूला ठेवूया. पण हे धाडस करण्याचं काम एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने केलं. पुढे ते कोर्टात, हायकोर्टात त्यांनी तगवलं पण सुप्रीम कोर्टाने चपराक दिली. कारण आपले जी काही रिझर्वेशनची सिस्टीम आहे त्यात ते बसतच नव्हतं. मग आता ते कसं बसतंय, कायदेशीररित्या कसं बसवलं जाऊ शकतं, किती पळवाटा आहेत, किती प्लस पॉईंट्स आहेत, हे सांगणारे अनेक मेसेज मला काही मराठा कार्यकर्ते पाठवतात. खरोखर ते त्यांचा अभ्यास दांडगा आहे. या ही सगळी मंडळी जर आमच्या मराठा समाजात आहेत तर त्यांच्याकडून हे इनपुट्स घेऊन या सरकारनं पुन्हा एकदा या मराठा समाजाला आरक्षण देऊन किमान काही सवलती देऊन मागास होत चाललेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या ज्याचं खच्चीकरण होतंय, ज्याला त्रास होतोय, अशा मराठा समाजाला पुन्हा सक्षम करण्याचं काम या सरकारनं करावं. आताचे मुख्यमंत्रीही मराठा आहे. आणि असं असताना एकनाथ शिंदे मराठा मुख्यमंत्री आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, तेही मराठा आहेत, फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि ते या सगळ्या गोष्टींना विरोध करतायत. एक नरेटिव्ह सेट करण्याचं जे काम आहे ते ज्या पद्धतीनं केलं जात आहे ते न करता देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी केलेल्या कामाची कुठेतरी आपण नोंद घेतली पाहिजे. कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करणं होतं वगैरे लांबच राहिलं त्यांनी जे काही केलं आहे ते. पण त्यांना नेहमीच या आरक्षणाच्या, मराठा आरक्षणाच्या विरोधातलाच विलन ठरवून ज्या पद्धतीनं आता वक्तव्य केली जात आहेत, विधानं केली जात आहेत, हे चुकीचं आहे. आता कसं आहे की मराठा आरक्षण हा विषय असा झाला आहे की मग तो बोलणारा मराठा असो किंवा ब्राह्मण असो त्याला आंदोलकांकडून झोडलंच जातं. तुम्ही फडणवीसांची पिलावळ आहात, फडणवीसांचे एजंट आहात. अहो माझीन फडणवीसांच्या आयुष्यात कधी भेटही झालेली नाही, कधीही त्यांच्याशी माझं फोनवर बोलणंही झालं नाही साधं, की साधा मेसेजही नाही. पण ते एक राज्यकर्ते म्हणून ज्या पद्धतीने काम करतात, त्यांचं राजकारण ज्या पद्धतीने चालतं, एक उमदा राजकारणी म्हणून त्यांच्याबद्दल जे काही आम्हाला आश्वासकता वाटते, या महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा विचार जे सातत्याने मांडत असतात, असा एक खमका राज्यकर्ता आपल्या या महाराष्ट्रात आहे. भले तो आज उपमुख्यमंत्रीपदी का असेना पण आहे. अशा माणसाचं खच्चीकरण करण्याचा डाव काही राज्यकर्त्यांनी ठरवून आखलेला आहे आणि त्यातूनच ही सगळी नरेटिव्ह सेटिंगची जी कामं आहेत ती केली जात आहेत असं मला वाटतंय. मनोज जरांगे पाटील हे भोळे बाबडे आहेत. एकंदर त्यांच्या ओव्हरलुक जर त्यांचा पाहिला आपण, त्यांच्या बोलण्यातूनही कळतं, ज्या दिलखुलास पद्धतीने ते बोलतात, व्यक्त होतात. काल गुणरत्न सदावर्तेंवरती त्यांना जेव्हा प्रश्न विचारले गेले ते, तेव्हा त्यांनी ज्या पद्धतीने त्याची उत्तरं दिली आहेत तुम्ही बघा ती उत्तरं. आहेत गुणरत्न सदावर्ती तुम्हाला अटक करा म्हणतात, काय माणसाचा प्रश्न आणलाय बाबा तुम्ही, काय त्या काय त्या काय बोलावं. ज्या माणसाला सामान्यांचा प्रश्न समजत नाही, जो माणूस एक मराठा लाख मराठ्यांच्या घोषणा देतो, तोच माणूस एक मराठ्याविषयी अशी भावना व्यक्त करतो, त्याबद्दल काय बोलायचं, काय बोलायचं नाही, नोटीस काय बोलायचं नाही. तुमची भूमिका म्हणजे कोर्ट ऑफ कंटेंट आहे, सुप्रीम कोर्टाचा तुम्ही अपमान करताय, कारण मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकत नाही अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेली आहे. असं असताना सुद्धा तुम्ही आरक्षणाची मागणी करता म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टाचा अपमान करता असं म्हणणं आहे त्यांचं. ते जनरल सॉलिसिटरच पाहिजे होते, ते असे हे नव्हते पाहिजे. त्यांना कळतंय का आमची मागणी कोणची, सुप्रीम कोर्टातल्या आरक्षणाचा आम्ही मागणीच करत नाहीत. सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा आम्ही सन्मान केलेला निकालाचा. आम्ही OBC आहोत, ते आरक्षण मागतो आहे आम्ही. आणि आमरण उपोषण हिंसक नसतं, हिंसक नसतं.
आमरण उपोषण हे लोकशाहीला कायद्याच्या नियमाला अधीन राहून करायचं असतं, तेही उलट त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं, निष्पाप माझी जनता महाराष्ट्रातली तिथं बसलेली होती, कायदा आहे ह्या लोकांना मान्य आहे, कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून आमरण उपोषण सुरू होतं, त्या माझ्या निष्पाप लोकांवर का हल्ला केला असं म्हणायला पाहिजे होतं, तर नोटिसा द्या आणि कुठं काय करा, जाऊ त्यांच्यावर काय बोलावं, सगळ्या महाराष्ट्राला त्यांचा इतिहास माहिती आहे, हां त्यामुळं काय ते हास्यास्पद विषय आहे तो, चला जाऊ दे। त्याच्यामध्ये त्यांनी आणखी एक उल्लेख केलेला आहे की ज्या बसगाड्या जाळल्या आणि ज्या पोलिसांना मारहाण केली, त्यांचे डोके वगैरे फुटले, बसगाड्या जाळल्या त्याचं नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही सरकारला, आणि ज्या पोलिसांवरती जखम्या झाल्या त्यांना डोके फुटले त्यांचे, त्यांनासुद्धा न्याय मिळालेला नाही। ते पिल्लू कोणाचे तुम्हाला माहिती आहे, त्यांच्या मालकाचं ते स्टेटमेंट होतं, हे त्यांचेच येतं, हे चेल्याचा पटेला काय आम्हाला उत्तर द्यायचं नाही बरं, जाऊ द्या। पाहिलं ना मित्र, अगदी दिलखुलासपणे कुठलंही हातचं राखून न ठेवता ते बोलून गेले, अशा माणसाच्या मनात कपट असेल असं मला तरी वाटत नाही, पण या माणसाच्या मनात कुठेतरी देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मणाबद्दल अडी आहे हे जाणवते। ही जी काही अडी आहे ना, ती समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी वापरली जाणार। तर मनोज जरांगे पाटलांना मी काही विनंती वगैरे करत नाही, कारण त्या विनंतीचे परिणाम उलटे सुलटे होतात आपण पाहिलेत। मला फक्त माझं मत व्यक्त करायचं आहे की ब्राह्मण मराठा, ब्राह्मणेतर मराठेतर हा जो काही वाद महाराष्ट्रात सुरू आहे सध्या, तो वाद कुठेतरी थांबवला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा विचार करायला हवा। त्यातूनच मराठ्यांना मिळणारं आरक्षण ते OBC मधून मिळेल किंवा स्वतंत्र मिळेल यासाठी आपल्याला काय करावं लागेल, कारण हे जे काही आंदोलनकर्ते आहेत, जे मराठा सकल मराठा आंदोलन जे काही आता सुरू आहे, त्या आंदोलकांमधलीही काही तरुण पोरं आहेत ज्यांच्याकडे खूप कायदेशीर मुद्दे आहेत, जे कोर्टात मांडल्यानंतर मराठ्यांना OBC तून मिळणारं आरक्षण म्हणा किंवा स्वतंत्ररित्या मिळणारं आरक्षण हे सहज सोपं होऊ शकतं। या तरुणांना हाताशी धरलं पाहिजे, त्यांचे व्ह्यूज आपण घेतले पाहिजेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि जो काही कायदेशीर तिढा आहे तो सोडवला पाहिजे। या तिढ्याचा फायदा उचलून जर निवडणुकांचं राजकारण, मतांचं राजकारण करायला जर काही नेते, महाराष्ट्रातले नेते बेरकी आहेत, आज काही विरोधात आहेत, काही मंडळी सत्ताधाऱ्यांमध्येही आहेत बरं का, सगळेच विरोधक नाही आहेत, ही फार बेरकी आहेत, आणि त्यांनी सगळं ठरवून समजून उमजून हे सगळं नाटक आणि नौटंकी सुरू केलेली आहे, मला वाटतं हे नाटक ही नौटंकी कुठेतरी थांबायला हवी, फक्त महाराष्ट्राचा विचार करायला हवा, मराठी माणसाचा विचार करायला हवा, मराठा समाज ब्राह्मण ब्राह्मणेतर दलित सवर्ण हा सगळा जो काही मुद्दा आहे तो सध्या बाजूला ठेवायला हवा, महाराष्ट्र तितुका मिळवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवावा या उक्तीनुसार चालायला हवं। मित्रो, काल गुणरत्न सदावर्तेंच्या नोटिशीला उत्तर देताना मनोज जरांगे पाटलांनी जे विधान केलं आहे त्या विधानातून त्यांच्या मनातला पूर्वग्रह जो आहे तोही त्यांनी काढून टाकावा, अगदी नितळ स्वच्छ झालेलं आकाशासारखं मन करून नंतर त्यांनी विचार करावा आणि मराठा आरक्षणासाठी फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा या तिघांकडून आपल्याला काय मिळवता येईल आणि कसं मिळवता येईल याच्यावर फोकस करायला हवा। त्यांना सल्ले देणं इतपं मी मोठा नाही आहे, तरीही एक मराठा म्हणून हा अनाहूत सल्ला दिलेला आहे, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या। तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूस, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा कार डीजी नाही। धन्यवाद, नमस्कार।